शहराचा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आयुक्तांकडे करून या संदर्भात सविस्तर चर्चा केली। महापालिका आयुक्त म्हणून शीतल तेली उगले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली। दरम्यान त्यांनी या संदर्भात माहिती देताना गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांची कामही रखडली आहेत, शिवाय स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होत असलेल्या कामांना देखील विलंब होतोय, याचबरोबर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय तो त्वरित सुरू करावा यासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पत्रकारांना दिली। यावेळी माजी गटनेते चेतन नरोटे, माजी सभागृह नेते संजय हेमगड्डी, कामगार नेते बापू सदाफुले आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। नागपूर शहराच्या विविध विषयांवर आज चर्चा झाली, त्यांना एक कल्पना देण्याची मीटिंग होती। सोलापूर शहराचा पाण्याचा विषय असेल, अमृत योजनेच्या माध्यमातून जी कामं केली गेलेत अर्धवट राहिलेत, स्मार्ट सिटीची कामं असतील, आपली MIDC अक्कलकोट रोडची जी आहे तिकडे मूलभूत सोयीसुविधा असतील, आमच्या सफाई कामगार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विषय असतील, आणि अर्थात मुख्य म्हणजे सोलापूर शहरातला जो विस्कळीत पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा विषय आहे, त्याच्यावर अनेक चर्चा झाल्यात। आणि आता बघूया त्या नवीन आहेत कितपत काय करतील। मी त्यांना सांगितलं की हा पाण्याचा विषय जर सुटला तर खूप मोठी विषय होईल त्यासाठी, तर खूप अपेक्षा आहे त्या नवीन आयुक्तांकडून। आता प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे, तर अपेक्षा आहेत आणि आमचा पाठपुरावा असाच कार्यक्रम